नमस्कार मित्रांनो, मी अभि सावंत आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा फिशिंग व्हिडिओ तुम्ही खूपच भारी एन्जॉय करणार आहात, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिकलेट कशी वापरावी हे बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपण आज जिकलेटवरती बरेच मासे सुद्धा पकडलेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण एक आणि दोन अशा दोन पार्टमध्ये अपलोड करणार आहोत। तर आज मी पहिल्यांदा पहिला पार्ट अपलोड करतोय आणि जर तुम्हाला हा पहिला पार्ट आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा। आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलेले नसेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते लगेचच बघू शकाल। थँक्स अ लॉट। रस्त्याच्या दोन्हीकडेला मन भावळून टाकणारी सुंदर अशी हिरवीगार झाडी आणि त्यामधून जाणारा हा सुंदर असा रस्ता, निसर्गाने घडवलेलं हे सुंदर दृश्य बघता बघता मी काही क्षणातच फिशिंग स्पॉटवरती सुद्धा पोहोचलो। मित्रांनो, आता दुपारचे 3:30 वाजलेत आणि दुपारच्या उन्हाच्या चटकेसुद्धा अंगाला लागतात। मित्रांनो, जर तुम्हाला फिशिंग करायची असेल तर हे थोडंसं सहन करावं लागतंच आणि आज समुद्राचं पाणीसुद्धा खूप मस्त आहे। तर बघूया आज आपल्याला काय मिळतंय ते। मित्रांनो, समुद्राचं पाणी जास्त क्लिअर असल्यामुळे मी आता कोकिरीला आणि सुरमईला टार्गेट करण्यासाठी मुस्टारची 40 ग्रॅम्सची जिकप्लेट वापरतो आहे। इथे मित्रांनो, मला पहिल्याच कास्टमध्ये एक मासा हुकअप झाला। यस, ओ माय गॉड, यस यस यस, पहिलीच कास्ट आणि पहिलाच मासा, एक नंबर। कोकिरी मिळाली। आता आपल्याला एक कोकिरी मिळाली आणि या कोकिरीला इंग्लिशमध्ये ट्रॅव्हलर असे म्हणतात आणि जीटी सुद्धा म्हणतात, पण जीटी म्हणजेच जी मोठी कोकिरी असते तिला जायंट ट्रॅव्हलर असे म्हणतात। ताकद लावला, साईज तर छोटी आहे पण ताकद भर लावली आहे कोकिरी।
यस सलग दोन खासला दोन मासे एक नंबर त्यानंतर इथे मला सलग तीन मासे हुकवून इथे माशांची हॅट्रिक झाली यस अरे यार चुकी यस लागली सलग तिसऱ्या काशला तिसरा मासा एक नंबर ये मित्रांनो आज मला पहिलंच मनामध्ये फील होत होतं की आज मला काहीतरी लागणार कारण आज वॉटर कंडिशनसुद्धा खूप मस्त आहे म्हणजे मी ज्यावेळेस वरनं चालत येत होतो त्यावेळेसच पाणी बघितलं आणि मला खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर पाण्याचं टेम्परेचरसुद्धा एकदम लो नाही म्हणजे पाणी एकदम थंड नाही व्यवस्थित पाणी थोडंसं गरम आहे आणि या वॉटर कंडिशनला मासे हे लागतातच ज्यावेळेस समुद्राचं पाणी एकदमच थंड असतं म्हणजेच पाण्याचं टेम्परेचर एकदमच लो असतं त्यावेळेस समुद्रामध्ये फिश ॲक्टिव्हिटीचं प्रमाण थोडंसं कमी असतं त्यामुळे मासे आपल्या लूरवरती कमी प्रमाणात बाईट देतात यस यस
यस यस, एकदम जवळ धरला। मित्रांनो, याची साईज थोडी मोठी आहे। आपल्याला जेवढे कोकेरे मिळाल्या त्या कोकेऱ्यांपैकी या कोकेऱ्याची साईज थोडीशी मोठी होती आणि या कोकेरीने खूप मस्त स्ट्राईक दिली, म्हणजे अगदी जिकपेट पाण्यातून बाहेर काढायची होती आणि या कोकेरीने स्ट्राईक दिली। त्यानंतर मित्रांनो, मी पाण्यामध्ये खूप कास्ट केले पण एकाही कास्टला मासा लागत नव्हता आणि जवळपास संध्याकाळ सुद्धा झाली होती आणि त्यानंतर अचानक परत मासे लागायला सुरुवात झाली। तर बघूया पुढे काय झालं ते। नंतर परत एकदा मला अजून एक मासा लागला। नंतर मित्रांनो, जी प्लेट पाण्यामध्ये असलेल्या दगडांमध्ये जाऊन अडकली आणि त्या दगडांमधून ती अजिबातच सुटत नव्हती, म्हणून जी प्लेटला लाईन ब्रेक करून शेवटी तोडावं लागलं। मी आता ब्रेडेड लाईनला लीडर लाईन बांधण्यासाठी FG नॉटचा वापर करतोय। तर ही FG नॉट फिशिंगच्या बाबतीत खूपच फायदेशीर ठरते, कारण जर आपण नाईटला फिशिंग करत असू आणि या FG नॉटच्या ऐवजी जर स्विवेल लावून रेग्युलर नॉट वापरली तर आपल्याला काळोखातून स्विवेलचा अंदाज न आल्यामुळे ती स्विवेल टॉप गाईडच्या आतमध्ये येऊन तो गाईड ब्रेक होऊ शकतो। तर तसं FG नॉटच्या बाबतीत अजिबात होत नाही, म्हणून FG नॉट वापरणे कधीही सोयीस्कर असते आणि त्याचबरोबर रेग्युलर नॉटपेक्षा FG नॉट आपल्याला जास्त प्रमाणात ब्रेकिंग स्ट्रेंथ देते, त्यामुळे मी कधीही FG नॉटच यूज करतो। आणि जर मित्रांनो तुम्हाला FG नॉट कशी मारायची हे माहीत नसेल तर मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। मित्रांनो, मी आता मेजर क्राफ्टची 50 ग्रॅमची जिकपारा यूज करतोय। तर बघूया आता आपल्याला या जिकप्लेटवरती काय काय मिळतंय ते। या जिकप्लेटवरती सुद्धा मला पहिल्याच कास्टमध्ये एक मासा हुकअप झाला।
लागला आई शपथ हातावर बैठ लागलाय मोठा आहे